महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेले जात आहेत, आदित्य ठाकरे यांचा आरोप. वेदांता आणि फॉक्सकॉनने आपला प्रकल्प महाराष्ट्रात उभारणार असल्याचं जाहीर केलं होतं. याबाबत आम्ही वेदांताचे अनिल अग्रवाल यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या टीमने तळेगावची निवड देखील केली होती, मात्र आत्ता हा प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचं कळल्यानंतर मला धक्का बसलाय, असं शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. भाजप महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केलाय. पुन्हा एकदा गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतलाय. जयंत पाटील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना राजकीय सभा घेण्यातून वेळ मिळत नसल्याने पुन्हा एकदा गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. वेदांत ग्रुप आणि फॉक्सकॉन कंपनीच्या संयुक्त भागीदारीत सुमारे 20 बिलियन डॉलर्स म्हणजेच 1,58,000 कोटी इतकी भांडवल गुंतवणूक असलेला प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटून गुजरातला गेलाय. सुमारे 1,00,000 इतकी रोजगार क्षमता असलेला प्रकल्प महाराष्ट्राने गमावलाय, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय. लंपी आजारावर जनावरांना मोफत लस. सध्या देशभर लंपी आजारामुळे जनावरं माना टाकतायत. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात हा आजार पसरला असून अनेक जनावरांचा मृत्यू देखील झालाय. दरम्यान प्रशासनानं दिलासादायक निर्णय घेतलाय. लंपी आजारावर जनावरांना मोफत लस दिली जाणार आहे. पुढील आठवड्यात 50,00,000 लशी उपलब्ध होतील अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली आहे. पुण्यात बनावट पनीर कारखान्यावर कारवाई. 22,00,000 साठा केला जप्त. अन्न आणि औषध प्रशासनाने पुण्यातील सद्गुरू कृपा मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स या कारखान्यावर कारवाई करून 22,65,000 रुपये किमतीचा बनावट पनीर, स्किम मिल्क पावडर, पामोलिन तेल आदी साठा जप्त केलाय. 5 सप्टेंबरपासून नकली पनीर बनवणाऱ्या तिसऱ्या कारखान्यावर ही कारवाई झाली आहे. कारखान्यावर छापा टाकला असता अस्वच्छ परिस्थितीत दूध पावडर आणि पामोलिन तेलाचा वापर करून बनवलेले बनावट पनीर तसेच स्किम मिल्क पावडर आणि पामोलिन तेल साठवल्याचं आढळलं. स्वप्ने दाखवणाऱ्यांना गुजरातमध्ये स्थान नाही, अमित शहा. स्वप्न दाखवणाऱ्यांना गुजरातची जनता स्थान देणार नाही. राज्यात पुन्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार येणार आणि तेही प्रचंड बहुमताने येणार असा दावा पक्षाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलाय. गुजरात दौऱ्यावर असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या घोषणांच्या पार्श्वभूमीवर शहा यांनी हे वक्तव्य केलंय. गुजरातमधून भाजपची सत्ता जाणार आणि आपचं सरकार येणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना गुजरात या त्यांच्याच बालेकिल्ल्यात आव्हान देण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सज्ज झाले असून त्यांनी सध्या आपला मुक्काम गुजरातमध्येच हलवलाय. सभा आणि भेटीगाठींचे कार्यक्रमही गुजरातमध्ये सुरू आहेत. केवळ 2 महिने राहिले आहेत गुजरातमधून आता भाजपचं सरकार जाणार असून आम आदमी पक्षाचं सरकार येणार आहे. आम्ही या राज्यातील सगळ्याच जागांवर निवडणूक लढवणार आहोत, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय. तसेच काँग्रेस गुजरातमध्ये संपली असल्याचंही त्यांनी म्हटलंय. सर्वात जास्त सिरियल किलिंग छत्तीसगडमध्ये. गेल्या 20 वर्षांमध्ये देशात 1,137 जणांची हत्या. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने जारी केलेल्या ताज्या अहवालानुसार सिरियल किलिंगमध्ये छत्तीसगड राज्य आघाडीवर असल्याचं समोर आलंय. दुसऱ्या क्रमांकावर गुजरात, मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर तर महाराष्ट्र चौथ्या नंबरला. अहवालातील माहितीप्रमाणे 2021 या वर्षात सर्वात कमी 13 सिरियल किलिंग झालेत. गेल्या 22 वर्षात देशात एकूण 1,137 लोकांच्या अशा प्रकारे हत्या करण्यात आल्यात, त्यामध्ये छत्तीसगड आघाडीवर आहे. एखाद्या व्यक्तीकडून ठराविक अंतराने जेव्हा एकापेक्षा जास्त हत्या केल्या जातात तेव्हा त्याला सिरियल किलिंग मानलं जातं. अझरबैजानच्या हल्ल्यात अर्मेनियाचे 49 सैनिक ठार. दोन्ही देशांमध्ये संघर्ष पुन्हा चिघळण्याची लक्षणं. अझरबैजानच्या सैनिकांनी रात्रीच्या वेळी केलेल्या हल्ल्यात अर्मेनियाचे किमान 49 सैनिक मारले गेले असल्याचा दावा अर्मेनियाच्या पंतप्रधानांनी केलाय. अर्मेनियाच्या हल्ल्यांना आपण प्रत्युत्तर देत असल्याचं अझरबैजानने म्हटलंय. अझरबैजान आणि अर्मेनियामध्ये नागोर्नो काराबाग भागावरून गेल्या दशकभरापासून संघर्ष सुरू आहे. हा भाग अझरबैजानमधील आहे, मात्र त्यावर अर्मेनियाचे समर्थन असलेल्या अर्मेनिया वंशीय गटांचं नियंत्रण आहे. अझरबैजानमधील फुटीरवाद्यांविरोधातील युद्ध 1994 समाप्त झालं तेव्हापासून या बंडखोरांनी या भागावर आपलं नियंत्रण ठेवलंय. थँक गॉडला दिला बॉयकॉटचा इशारा. अजय देवगणच्या थँक गॉड या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या चित्रपटात अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा, रकुलप्रीत सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ट्रेलरपूर्वी अजय देवगणने चित्रगुप्तचा डॅशिंग लुक उघड केला होता. हे पाहून लोकही खूप प्रभावित झाले, परंतु अनेकांनी आता सोशल मीडियावर अजय देवगण विरोधात नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर थँक गॉडवर
बहिष्कार घालण्याची मागणी होते. उत्सुकता भारत पाक सामन्याची. ऑस्ट्रेलियात पुढील महिन्यात सुरू होत असलेल्या T20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वात जास्त चर्चा भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्याचीच आहे. या दोन संघातील सामना 23 ऑक्टोबरला होणाऱ्या आशिया करंडकात. दोन्ही संघांनी 2 सामने खेळले होते आणि त्यात प्रत्येकाने 1 सामना जिंकला होता. या स्पर्धेचे सामने येत्या 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत होणार असून प्राथमिक फेरीत भारतीय संघ एकूण 5 सामने खेळणार आहे.